नाराड मड़कि श्रीफ़ शास्त्रीय नाव कोकोस नुसिफरा कोकोस नुसिफेरा इंग्लिश कोकोनट कोकोनट हा विषुवृत्तीय व उष्णिबंधीय प्रदेशांत समुद्र किनारे आणि समुद्रकिनारे भागात वाढणारा ताडकुळातील एक वक्ष है ये फल नार नावाने ओळखले जाते सुमारे तीस मीटर उंचीच्या या वृक्षाला चार ते सहा मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात माडाला वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो तुयातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यात पक्व होतात म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग आहे म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात याचे पाणी शक्तिवर्धक थंड व खनिज संपन्न असते आजारी अपचन जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते शहायातून निघणाऱ्या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात अनुक्रमणिका सांस्कृतिक महत्व हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो दिवाळी दसरा गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पूजामध्ये बंगाली समाजातील लोक लोकखी पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात तांबे कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळी नारळावर सिंदूराने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढतात या दिवशी भक्तीने शंखसहित लक्ष्मीनारायणाची पूजा करतात माडी माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोग पाडले जाते त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे माडी हा स्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्याला नळी आज जाऊ शकेल एवढे भोग पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात सुरुवातीला माडी थंडगार आणि अतिशय मधुर असते पण तीच माडी काही काळ सेवन करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माडी मिळते नारळाचे फायदे त्वचा पावसाळ्याच्या दिवसात चेहरा चिकचिकीत ऑइली होणे ही खूप मोठी समस्या तरुणींसमोर उभी राहते त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी ते आपण चेह्याला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठीही मदत होईल ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने तेल आणि इतर काही ऑर्गेनिक तत्त्व असतात त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळूवार हाताने मसाज करावा त्वचा ग्लो करेल नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लीझसाठीही उपयुक्त ठरतात कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेह्याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते निरोगी हृदयसाठी हृदय हा शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी असणे फार महत्वाचे असते नारळ खूप पौष्टिक घटकं आहेत जाणे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात की नारळाचे सेवन केले पाहिजे म्हणून केस पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे यामुळे केस मुलायम होतातच शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते वजन घटण्यास उपयुक्त नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी ऍसिड असतात यामुळे हे फॅट शरीरात चरबीप्रमाणे साचत नाही त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते नारळामध्ये ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात जे पौष्टिक तत्त्व तुमच्या मेंदूच्या सेलिक्सला सक्रिय करतात त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो आणि स्मृती व बुद्धी तल्लक होते आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते